नमस्कार मैडम, आपलं नाव काय? सुनीता देवी कुलकर्णी, सरपंच उपळाई खुर्द. ठीक आहे, तर तुम्ही उपळाई खुर्द या नावाचे सरपंच आहे. तर सरपंच या अर्थाने मॅडम तुम्ही गावाचा विकास कशा संदर्भात केला आहे? शासनाच्या सगळ्या योजना गावामध्ये राबवलेल्या आहेत. अंगणवाडी, रस्ते, घरकुलांची योजना, परत हागणदारी मुक्त गावासाठी पण भरपूर म्हणजे योजना राबवलेली आहे. त्या संदर्भातून जेवढ्या जेवढ्या काही योजना म्हणजे गावासाठी मिळालेल्या आहेत त्या पूर्ण योजना आम्ही गावासाठी राबवलेल्या आहेत. आणि निधी पण तसा भरपूर आला आणि पुरेपूर म्हणजे संपूर्ण निधीचा व्यवस्थित वापर केलेला. ठीक आहे मॅडम, तुम्ही ज्यावेळेस गावामध्ये काम करता तर सर्वसामान्य लोकांशी कशा प्रकारे काम करता? त्यांच्याशी म्हणजे व्यवस्थित वागतो. आता ग्रामसेवक आणि तुम्ही ज्यावेळेस काम करत असता बाबा सर्वसामान्य तुमच्याकडे आवाज दाखले उतारे म्हणाले एखादी कुठली गोष्ट अडवलं जात नाही. त्यांना जे काम त्यांचं पाहिजे, ज्यांना उतारा पाहिजे, ज्यांना त्यांची काय कागदपत्र पाहिजे ना, ते अगदी वेळेवर देतात. ग्रामसेवक पण वेळेवर हजर असतात गावात, ऑफिसला येतात आणि जे काय लोकांना पाहिजे असतं त्याचं सहकार्य व्यवस्थित होतं गावातल्या लोकांना. त्याच्याबद्दलची काही अडचण नाही. ठीक आहे, तर तुम्ही काम करत असताना मॅडम गावामध्ये बाबा एखादी गोष्ट तुमच्या कार्यक्रमामध्ये केली अशी कोणती आहे, केली ते सांगू इच्छित आहोत. तुम्ही गावामध्ये तुम्ही कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस तुम्ही सरपंच गावामध्ये काम करतात, काम करत असताना अशी कोणती गोष्ट तुम्ही केली की योजना तुम्ही ते सांगू इच्छित आहात? योजना तर म्हणजे जेवढ्या काय योजना आलेल्या आहेत त्या प्रत्येक योजनेचं काम तर गावात केलेलंच आहे. म्हणजे गावातल्या रस्ते सगळे दुरुस्ती व्यवस्थित झालेले आहे. घरकुलांची योजना आहे ते पण घर जेवढे म्हणजे मिळालेले आहे, जेवढे मंजूर झालेले आहे तेवढे पूर्ण घर त्यांनी बांधून घेतलेले आहे. लाभार्थींनी पण घर बांधून घेतले, आम्ही पण त्यांना अगदी पुरेपूर पाठपुरावा करून त्यांना बांधायला लावलंय. त्यांचे हप्ते वगैरे सगळे व्यवस्थित, म्हणजे तसले कुठल्याही प्रकारचे अडचण नाही. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही काम करत असताना ग्रामसेवकांनी तुम्ही कोणत्या शासकीय नियमांचं उल्लंघन केलं का? नाही. तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे? 5,500 लोकसंख्येचे तुम्ही सरपंच आहेत, या पुढे गावामध्ये काम कशा प्रकारे करावं? दिली संधी तर काम चांगलं करणारच आहे. आतापर्यंत तर मी करतेच आहे चांगलं, यानंतर मिळाली संधी.